हाउस रेसिपी स्पेशल मध्ये आपण सर्वांचे स्वागत आहे. आज आपण ब्रेड पासून कॅरेमल पुडिंग कशी बनवायची हे पाहणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला दोन ब्रेड मी इथे स्लाइस घेतलेले आहेत. त्याचे जे हे ब्राउन कलरची बाजू असते ती पहिल्यांदा कट करून घ्यायची आहे. व मधील जो सॉफ्ट भाग असतो तोच फक्त आपण वापरणार आहोत. त्यासाठी सर्वप्रथम अशा प्रकारे कट करून घ्यावे. यानंतर एका स्लाइसचे आपल्याला तुकडे करून घ्यायचे आहेत. व एका बाउल मध्ये घालायचे. आता दुसरा ब्रेड चांगले कडक गरम व्हायला पाहिजे. इथे एक कप दुधाचा वापर केलेला आहे. दुधाला उकळी सुरुवात झालेली आहे. साधारण थोडेसे घट्ट होईपर्यंत आपण थोडे असे उकळी देणार आहोत. 2 मिनिट तरी आपल्याला असे चांगले गरम करायचे आहे. दुधाला उकळायला सुरुवात झालेली आहे. आपण गॅस बंद करणार आहोत. गरम करून घेतलेले दूध आपण या ब्रेड मध्ये घालणार आहोत. मग व्यवस्थितरित्या असे ब्रेड भिजेल तर थोडे दाबून घेणार आहोत. यामुळे ब्रेड हा सॉफ्ट बनत असतो. ठेवलेले ते दुधामध्ये सर्वप्रथम यामध्ये 1/4 कप साखर घालायची आहे. व ही देखील यामधून मी साखर बारीक करून घेतली होती तरी देखील यामध्ये पुन्हा आपण 1 मिनिट फिरून घेणार आहोत. इथे मी 1/4 कप साखर घेतलेली आहे. यामध्ये 2 चमचे पाणी घालायचे आहे. अशा रीतीने हलवून आपल्याला त्याचा पाक बनवायचा आहे. ब्राऊन कलरचा पाक बनवायचा आहे. तोपर्यंत आपण अशी साखर हलवत राहणार आहे. ब्राऊन कलर येईपर्यंत आपल्याला अशीच साखर हलवायची आहे. थांबायचं नाही. तुम्ही पाहू शकता असा सोनेरी असा कलर आलेला आहे. आपल्याला गॅस बंद करायचा आहे. व हे एका स्टीलच्या भांड्यामध्ये ओतून घ्यायचे. गरम आहे तोपर्यंतच. एक जीव करून घ्यायचे आहे. दोन्ही मिश्रण चांगल्या प्रकारे मिक्स झालेले आहेत. आपण जो साखरेचा पाक केलेला त्याच्यावर अशी चांगली ठेवायची आहे. व हे तयार झालेले बॅटर यावर आपल्याला गाळून घ्यायचे आहे. जेणेकरून ह्याच्यामध्ये जर मोठे ब्रेड असतील तर ते देखील वरच्यावर राहतील व गाठ्या उठळ्या होणार नाहीत. अशा रीतीने आपल्याला हे गाळून घ्यायचे आहे. त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे जो आपण रेग्युलर अल्युमिनियम फॉइल वापरतो तो फॉइल घ्यायचा आहे. ह्याला चांगल्या प्रकारे स्टीमिंगसाठी कोट करून घ्यायचे आहे. कव्हर करायचे आहे आपल्याला अशा प्रकारे व्यवस्थितरित्या. मी तर 1.5 ग्लास पाणी उकळण्यासाठी ठेवले. त्यामध्ये अशी तबकडी ठेवलेली आहे. आता यावर आपण अशा प्रकारे ठेवणार आहोत. व यानंतर यावर थोडे पाणी यानंतर 30 मिनिटांसाठी आपल्याला हे वाफेवर शिजू द्यायचे आहे. 30 मिनिटांसाठी आपण शिजू देणार आहोत. हे शिजवलेले आहे. आता हे आपल्याला थंड होण्यासाठी काढून घ्यायचे आहे. अशा प्रकारे आपण हे थंड होऊ देणार आहोत.
सर्वप्रथम हे शिजले आहे का नाही हे आपण पाहणार आहोत. अशा प्रकारे थोडे थंड होऊन द्यायचे आहे. थंड झाल्यानंतर ह्याचे कट असे मोकळे करून घ्यायचे आहेत चाकूच्या साह्याने. त्यानंतर पातेले घेतलेले त्याच्यावर अशा प्रकारे झाकायचे आहे. अशा प्रकारे लिफ्ट करून घ्यायचे आहे व थोडेसे टॅप करायचे आहे. तुम्ही पाहू शकता आपले ब्रेडचे अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता खूप छान असे ब्रेडचे पुडिंग बनलेले आहे. खूपच फ्लफी आहे तुम्ही पाहू शकता. अशा प्रकारच्या रेसिपीसाठी चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा.